कुठल्याही पदार्थाचं पचन झाल्यानंतर शेवटी साखरेमध्येच रूपांतर होते, कारण त्याच्यापासूनच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. पण डायबिटीसमध्ये ज्या पदार्थांपासून स्लोली म्हणजे सावकाश साखर तयार होईल असे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचा आपल्या इन्सुलिन बनवणाऱ्या पॅनक्रियाज नावाच्या स्वादुपिंड नावाची जी ग्रंथी आहे त्या ग्रंथीवर ताण येणार नाही. कारण जेव्हा डायबिटीस झालेला असतो तेव्हा एकतर इन्सुलिन बनवण्याची कॅपॅसिटी म्हणजे त्या स्वादुपिंडाची जी क्षमता आहे ती कमी झालेली असते, किंवा ज्या जे इन्सुलिन जे स्वादुपिंड बनवत असतं त्याची क्वालिटी खराब झालेली असते, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे ते जे काही इन्सुलिन तयार होतं शरीरात त्याच्या विरोधामध्ये अँटीबॉडीज म्हणजे इन्सुलिनला खराब करून टाकणारी द्रव्य आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली असतात. त्याच्यामुळे थोडक्यात काय तर एकूण त्याचा इफेक्ट म्हणून किंवा एकूण परिणाम म्हणून इन्सुलिनची क्वांटिटी ही कमी झालेली आहे, म्हणजे इन्सुलिनची एकूण मात्रा जी आहे ती आपल्या शरीरामध्ये कमी झालेली आहे. सामान्य माणसांमध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही खायला लागता तुमच्या शरीरामध्ये ते जसं अन्न पचायला लागतं तशी साखर तुमच्या रक्तामध्ये जायला लागते, तसं भसावंच इन्सुलिन सोडलं जातं आणि ती साखर एका लेवलला ठेवली जाते रक्तामध्ये. तर जेव्हा तुम्हाला डायबिटीस झालेलं आहे तेव्हा हे त्या स्पीडने इन्सुलिन आता तुमच्या शरीरामध्ये येत नाही, इन्सुलिन हे हळूहळू येत आहे किंवा कमी प्रमाणामध्ये आहे. तर आपण जर असे पदार्थ खाल्ले की ज्याच्यापासून साखर उशिरा तयार होते तर आपल्याला ते डायबिटीसचा त्रास होणार नाही.